मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या अधिपत्याखाली असणारी कायदा आणि सुव्यवस्था मुंबई सहित पूर्ण महाराष्ट्रात कोलमडलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना ज्या समोर येत आहेत त्याला कारण हे महाराष्ट्रातलं तीन पक्षाचं सरकार आहे. वसुलीमध्ये 24 तास गुंतल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशनखोरी याच्यामध्ये गुंतल्याच्या नंतर या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था याच्याकडे पाहण्यासाठी वेळ कधी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या अधिपत्याखाली असणारी कायदा आणि सुव्यवस्था मुंबईसहित पूर्ण महाराष्ट्रात कोलमडलेली आहे आणि त्याच्याचमुळे ज्या वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना ज्या समोर येत आहेत त्याला कारण हे महाराष्ट्रातलं तीन पक्षाचं सरकार आहे. वसुलीमध्ये 24 तास गुंतल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशनखोरी याच्यामध्ये गुंतल्याच्या नंतर या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था याच्याकडे पाहण्यासाठी वेळ कधी मिळणार आहे.